नमस्कार, आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे। तर आज आपण पाहूया की कोरोना ग्राम सुरक्षा समिती ब्राह्मणवाडा आणि ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा यांनी माननीय जिल्हा अधिकारी यांच्या 1 मे पासून विलगीकरण कक्ष चालू करण्याबाबत सांगितले होते, त्याच्याबद्दल ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा यांनी कसा पाठपुरावा केलेला आहे आणि विलगीकरण कक्ष कसं उभारला आहे त्यांची आपण मुलाखत घेऊया। त्यांचं नाव आहे पंढरीनाथ तुकाराम कावळ। आपल्याला कसा अनुभव आला? इथला जो अनुभव आहे, तर गेले 10 दिवस जे मुंबईला आम्ही ऐकत होतो की विलगीकरण कक्षामध्ये जी अडचण असते, रिता आल्यानंतर इथल्या ग्रामस्थ सरपंच पोलीस पाटील यांनी जी सेवा दिलेली आहे ती खूप मोलाची आणि रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत त्यांनी कामं केलेली आहे। पुणे मुंबईकर जे आपली मंडळी आहेत गावातली, यांच्यामध्ये काय अशा चुकीच्या धारणा आहेत की आम्हाला इथे बळस ठेवलं जाते, आमच्या राहणे होते थोडक्यात, त्यांचं म्हणे आम्ही आमच्या घरी राहून होम क्वारंटाईन होऊ शकतो, विलगीकरण होऊ शकतं आमचं, परंतु आम्हाला बळजबरीने इथे ठेवले, त्याच्याबद्दल त्यांची नाराजगी आहे। तर तुम्हाला असा काय अनुभव आला का इथे तुमच्यावर, बुवा तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे? नाही, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला मी उत्तर असं देऊ शकतो की गेले 10 दिवस मुंबई पुणेकर जे गावाला येतात, आपण रोगी नाही पण जो आजार आहे त्या आजाराला आपल्याला लढायचं आहे आणि गावाला येताना आपल्याला गावाची पण सुरक्षा करायची आहे। तर इथं आल्यानंतर आपल्याला इथेच 10 दिवस जो अनुभव आला तो खूप चांगला अनुभव आहे आणि जी एक मनात एक शंका होती की आपल्याला शाळेत ठेवणार, तिथली व्यवस्था काय असणार, तर इथील जे ग्रामसभा सदस्य कमिटी आहे त्यांनी खूप चांगली इथे व्यवस्था केलेली आहे, पाण्याची टॉयलेटची अशी व्यवस्था केली आहे। तर अक्षरशः ग्राम सदस्य ग्रामपंचायतमध्ये असणारे जे कर्मचारी आहेत ते जर वेळोवेळी जर सुरुवात शौचालय साफ करायला जर मंडळी आली नाही तर अक्षरशः ती मंडळी स्वतः काल सॅनिटाईज संडास केलेला आहे, ते स्वतः मी बघितलेलं आहे। तुम्हाला जो आपला इथला सरकारी दवाखाना सध्या त्यांच्याकडून कसं सहकार्य भेटलं? एकदम छान सहकार्य, आम्ही कधीही गेलो कुठलाही जर काय डोकं दुखणं बाकी छोटं काही आजार असेल तर ते व्यवस्थित सेवा देतात आणि इथं मी सर्वांना मुंबई आणि पुणेकरांनी किंवा इतर भागातून येणाऱ्या लोकांना एक सांगू इच्छितो की तुम्ही विलगीकरण कक्षात राहा, कारण ह्या आजाराशी लढताना आपल्याला आपल्यापासून कुणाला त्रास होता कामाने आणि इथं आल्यानंतर आपल्याला गेले 10 दिवस म्हणजे आम्ही जे 10 दिवस इथं जो पिरियड व्यतीत केलेला आहे तिथं 2 टाईम आपल्याला आपली टेम्परेचर तपासणी होते आणि परत आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे ह्या सर्व तपासण्या होतात। जर हे होम क्वारंटाईन झालं तर ही तपासणी होणार नाही, त्याचा कदाचित त्यातून तो आधार फैलावू शकतो। मग तुम्ही मुंबईकर आणि पुणेकर मंडळी आहे ही जरा गावच्या लोकांवर नाराज आहेत की आज आम्ही वेळोवेळी गावाला वर्गण्या दिल्या, गावाला वेळोवेळी मदत केली, एखादं गावचं आजारल्यानंतर त्याला मुंबईला सुद्धा आम्ही खूप हातभार लावला, तर म्हणजे त्यांना थोडी नाराजगी आहे की आज आमच्यावर अशी वेळ आली तर गाव आम्हाला तेवढी मदत करत नाही, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं मत असं आहे की हा जो आजार आहे हा जागतिक आजार आहे। हो, आज जर विचार केला तर गाव आणि मुंबई पुणे असा भाग राहिलाच नाही, आजार काय कुठलीही काय शहर ग्रामीण भाग मोजत नाही। तर ही जी सुरक्षा आपण आपली घ्यायची आहे ग्राम, आज मी इतर परिसरामध्ये गेले 10 दिवस जो अनुभव घेतला की तिथे होम क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था किंवा त्यांचं टेम्परेचर चेक होत नाही, तर इथं आज जर मुंबई आणि पुणेकर नाराज असतील तर प्रत्यक्ष त्यांनी अनुभव घेतलेला नाही। मी स्वतः गेले 10 दिवस इथे यशस्वी क्वारंटाईनमध्ये आहे, इथं खूप चांगल्या सुविधा आहेत आणि जे ग्राम सदस्य जे आहेत सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत ते रात्रीच्या 1-1, 2-2 वाजेपर्यंत इथं विना सेवा म्हणजे ते जे आहेत ते विना मोबदला गावची सेवा करत आहेत। आज त्यांच्यावरती अनेक रोज पत्करले आहेत त्यांनी, त्यांना बरेच लोकांचे फोन येतात की अडचणी असतात की लोक त्यांच्यावरती नाराज होतात, पण हे काम करत असताना की आज मी सुद्धा काल पोलीस पाटील यांना बोललो होतो की 1 दिवस आधी सोडा, पण त्यांची अडचण मी समजू शकलो की आज जर मला जर सुविधा दिली तर ती इतरांना द्यावं लागेल, त्यापेक्षा ही जी व्यवस्था आहे ती खूप छान आहे आणि असंच कंटिन्यू राहू, कारण का आपल्याला आजाराशी रोगाची लढायचे रोगाशी। पुणेकर आणि मुंबईवाल्यांसाठी तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे? मला गावकऱ्यांना एवढा संदेश द्यायचा आहे की हा आजार जागतिक आहे, हा यात तुम्ही दुजाभाव करू नका। बरोबर, आपल्याला जे मी मागाशी सांगितलं की हा रोग आहे, आपल्याला रोगाची लढायची रोगाशी नाही। इथं मुंबई पुणेवाले आले आहेत
ते काय कोरोना बाधित नाहीये, त्यांनी सुद्धा आम्ही सुद्धा आमची सुरक्षितता गेले 52 दिवस व्यवस्थित घेतलेली आहे। तर फक्त एकच सांगायचं होतं की आपण थोडंसं प्रगल्भ होऊन थोडा विचार मोठा करू की या आजाराशी जर तसं असतं तर पोलीस पाटील आणि सरपंच गेले 2 महिने ह्या आजार त्यांना जर असं वाटत असेल की यांच्या सांगत आहे आमच्या सांगत आहे, तरी कृपा करून ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की आपण सर्व आपण एकच आहोत, आम्ही सुद्धा ग्रामस्थच आहोत, तेव्हा कृपा करून थोडंसं वैचारिक पातळी मोठी करून आपल्याला ह्या आजाराशी लढायचं आहे आणि ह्या सर्वांनी एक होऊन लढलं पाहिजे। धन्यवाद आपण दिलेली माहिती। नमस्कार, आपण आता माननीय श्री पोलीस पाटील डॉक्टर शिवाजी हांडे यांच्याबरोबर बोलूया। डॉक्टर साहेब, तुम्ही सांगा आपल्या इतर गावांच्या तुलनेत आपल्या गावात तुम्ही कठोर निर्णय लावलेत, कठोर शासन केलेलं आहे, याचं काय कारण? तर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार जर पाहिला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा विस्तार आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे आणि त्यातल्या त्यात आपले तालुका आदिवासी भाग आणि आदिवासी भागातील ब्राह्मणवाडा गाव हे पुन्हा व मुंबई शहरात याच्या लगत तथा पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर सरहद्दीवर असल्याकारणाने तहसीलदारांनी या ब्राह्मणा जी कमिटी आहे त्या कमिटीच्या अध्यक्ष सन्माननीय भारजी आरोटे सर किंवा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा तलाठी व सचिव म्हणून पोलीस पाटील यांची जी नंतर चार लोकांची समिती नेमलेली आहे त्यांना अतिशय सक्त अशी जे आदेश दिलेले आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला पुणे आणि मुंबई शहर यांच्या सीमालगत असल्याकारणाने हा निर्णय थोडासा कठोर घेतलेला आहे, त्यामध्ये त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी आमच्या ब्राह्मणा समितीने केलेलं आहे। याबाबत काही लोकांवर गुन्हेसुद्धा टाकण्यात आले, काही चोरून लपून आले, अशा लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की चोरून लपून येणं योग्य आहे का? आता जे चोरून लपून आलेले मुळात त्यांना आपल्या देशावर किंवा या जगावर जे कोरोनाचं विषाणूचं जे प्रादुर्भाव आहे याचा अर्थ थोडासा त्यांनी वेगळा लावला असेल, परंतु याच्यामध्ये सर्वांचंच कर्तव्य आहे, यामध्ये आजादूचा भाव हा कुणाचा नसतो, शहरी असू ग्रामीण असू सर्वांची उद्दिष्ट एकच असतात, परंतु काही लोकांना त्यातला अर्थ जो काढायचा असेल तो काढला असेल आणि त्या दृष्टीने त्यांनी थोडंसं आमच्यावर त्या पद्धतीने आरोपही केलेले आहेत, परंतु शासनाचे जे कडेकोट नियम आहे वरून आलेले जे कलेक्टर किंवा आपल्या अकोले तालुक्याचे जे तहसीलदार आहेत माननीय मुकेजी कांबळे साहेब दिलेले आदेश याचं या ब्राह्मणा कमिटीने अतिशय तंतोतंतपणे पालन केलेले आहे। नवे नवे काही काही गोष्टी आम्ही अंगावर पण झेलेल्या आहेत, तर या ठिकाणी मी अभिमानानं सांगेल की राजा जशी राजा तशी प्रजा ही उक्तीप्रमाणे ब्राह्मणागावचे जे माननीय सरपंच आहेत भारजी आरोटे सर तसेच ग्रामसेवक तलाठी व इतर कमिटीतील जे इतर सदस्य अतिशय एज्युकेटेड आणि चांगल्या विचाराचे विचारसरणी पुढे ठेवून हा जो कोरोनाचा विषाणू आहे हा सीमेवरच त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे व सीमेवरून हद्दपार करण्याची सुद्धा आमची पूर्ण तयारी आहे, या कारणाने जे कडक निर्णय घेतलेले आहेत त्याच्यात आरोप प्रत्यारोप झालेले आहेत असो, परंतु तेही बी या गावासाठी व सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ते पोटात घेतलेले आहे आणि ज्या ज्या गोष्टीचा त्रास दिलेला आहे त्या नियमानुसार आम्ही त्यांच्यावर पुढील कारवाई। ब्राह्मणवाडा गावाने विलगीकरण कक्ष एकदम चांगले उभारलेले, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, परंतु काही बाहेरचे नागरिक म्हणजे गावांची नावं नाही घेत मी, ब्राह्मणवाडा गाव सोडून बाहेरचे नागरिक जे क्वारंटाईन मुंबईवरून जे क्वारंटाईन झालेले आहेत मुळात ते क्वारंटाईनच राहिले नाही आणि ते आपल्या बाजारपेठेत फिरताना दिसतात। बरोबर आहे साहेब, तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या ज्यावेळेस आम्ही कमिटीची मीटिंग घेत असतो असं आम्हाला इतर ग्रामस्थांकडून ज्या ज्या सूचना येतात त्यासाठी आम्ही आपल्या ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा इथे एक स्पीकरची व्यवस्था करून ज्या ज्या तुम्ही आता ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्यांना आम्ही त्या स्पीकरवरून किंवा माईक वरून त्या सूचना देत असतो। गेले इथून मागे नाही पण ह्या 4-2 दिवसामध्ये त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, आज सकाळी सुद्धा त्या पद्धतीची सूचना दिलेली आहे। ब्राह्मणवाडा हे सेक्टर आहे, ब्राह्मणवाडामध्ये बँक आहे, सहकारी संस्था आहे, दूध संस्था आहे, या कारणाने आणि ब्राह्मणा व्यतिरिक्त जी ब्राह्मणाच्या परिसरातील जी 12 गावे आहेत जांभळ कळम मन्याळ बेलापूर पासून इकडे मग इकडे कळम मन्याळ असेल बदगी असेल या गावांचं कनेक्टेड म्हणजे बँकेशी कनेक्टेड आणि त्यातल्या विषय म्हणजे सोसायटीची जी प्रकरणं असतात शेती कृषी विभागातली यामुळे थोडंसं या ठिकाणी गर्दीचा भाग दिसतोय, परंतु ज्या ज्यावेळेस अशा गोष्टी जाणवतात त्या त्या टायमाला आम्ही सूचना देऊन त्या लोकांना आम्ही सोशल डिस्टन्स नियम पाळायला सांगितलं। आता सुद्धा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडा गावात खूप गरीब लोक आहेत,
मध्ये बऱ्याच दात्यांनी अन्नधान्याचा पुरवठा केला होता। या पार्श्वभूमी अजूनही लोकांनी मदत करावा असं तुमची अपेक्षा आहे का? तर ब्राह्मणा जर पाहिलं तर एक पठरा भाग आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांचा जो उदरनिर्वाह आहे तो मजुरीवर जास्त आहे, जेणेकरून आता आपलं जिल्हा बाउंड्रीवर असल्या कारणाने आपले जे मजूर आहे पुणे जिल्ह्याकडे जाणार आहे त्यांचं या ठिकाणी कुटुंब कसं चालवायचं या कारणाने जे दाते असतील किंवा जे सामाजिक कार्यकर्ते असतील की ज्यांना या समाजाबद्दल किंवा या लोकांबद्दल थोडीशी करुणा असतो अशा लोकांनी या ठिकाणी दान स्वरूपात, तर त्यामध्ये विशेष करून मी नाव घेतलं जाईल की आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय रमेशजी काका देशमुख यांनी आतापर्यंत माझ्या हिशोबाने 150 ते 160 म्हणजे 150 ते 160 असं सरासरी 500 ते 600 रुपयाचं रेशन, कोरडं रेशन असं धान्य स्वरूपाने किंवा ते जे असेल कुटुंबासाठी जे लागणारं ते त्यांनी या ठिकाणी पुरवलेलं आहे। असे या ठिकाणी अजूनही बी दाते त्यांनी सुद्धा आम्हाला सूचित केलेलं आहे, अजूनही ती यादी आपण प्रायोरिटीने प्रथम आपण वर्गवारी केलेली आहे, त्यामध्ये थोडंसं कमी सरस होईल परंतु शक्यतो जास्तीत जास्त वर्गवारीप्रमाणेच या ठिकाणी जे त्या दात्यांनी दिलेले त्याचं आपण या ठिकाणी वाटू चांगल्या पद्धतीने केली। तुमच्या दोघांना माझा प्रश्न आहे सरपंचांना आणि पोलीस पाटलांना, जवळजवळ 2 महिने झाले आता तर कोरोना स्वयंसेवक म्हणून आपल्या गावातील ग्राम सुरक्षा रक्षक म्हणून मुले होती, त्यांनी दिवस रात्र काम केले, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सुरुवातीला प्रशासनाचे आदेश आल्यानंतर सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला गावातील मुलांची त्या ठिकाणी निवड करावी लागली, त्यांची मदत घ्यावी लागली आणि मदत घेताना ते मुलं स्वतःहून काही येत नव्हते। सुरुवातीला 5-6 मुलांनी त्या ठिकाणी स्वतःहून काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 12 ते 13 मुलांनी काम केलं, त्या मुलांसाठी त्यांना अडचण यायला लागली, आम्ही आयकार्ड बनवून दिले ग्रामपंचायतमार्फत आणि आयकार्ड बनवून दिल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये संचारबंदी त्याचप्रमाणे लोकांचा त्या ठिकाणी घोळका असेल ते पांगवण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं, दुकानदारांना सूचना करण्यासाठी सहकार्य केलं, त्याच पद्धतीने आपला जो चेकपोस्ट तयार केला पुणे आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर जो चेकपोस्ट आहे या चेकपोस्टसाठी त्या मुलांनी कोणताही मोबदला न घेता दिवस रात्र चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आजही कोणतं काम असतं आम्ही बोलवल्यानंतर ते कंटाळा करत नाही अशा लोकांची खरोखर गावासाठी गरज आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकलो, कारण नुसती कमिटी काम करू शकत नाही तर कमिटीबरोबर बाकीच्या लोकांचं सुद्धा सहकार्य असणं गरजेचं आहे आणि या लोकांनी खरोखर म्हणजे घरची भाकर खाऊन घरचं अन्न खाऊन गावासाठी इतका वेळ दिला त्यांचासुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि गावासाठी अशा लोकांची आज गरज आहे। आपण आपल्या स्वतःसाठी नेहमीच करतो पण गावासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्याच पद्धतीने मी आमच्या ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये असा ठरावसुद्धा केला की या मुलांसाठी आपल्याला नाही काही तर फुलना फुलाची पाकळी म्हणून काही मानधन द्यायचं आहे आणि त्या मानधनाची तरतूदसुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी केलेली आहे आणि त्यांना लवकरच या चेकचं वाटपसुद्धा आम्ही या 1 तारखेनंतर करणार आहोत। अशा पद्धतीने अजूनही लोकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी सगळ्यांना मी विनंती करेन। मी एक शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांना विचारतो, जे पुणेकर मुंबईकर आणि इतर गावातून खेड्यातून आणि ब्राह्मणवाडा ग्रामस्थ यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खरं पाहता मुंबईकर पुणेकर हे नुसतं नावाला आहे ते खरोखर ब्राह्मणवाड्याचे ग्रामस्थ आहे, ते पुणेकर मुंबईकर म्हणजे आपल्या रोजीरोटी निमित्ताने त्यांना गाव सोडावं लागलं, त्या ठिकाणी ते काम करतात, त्या ठिकाणी ते सेटल झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने नोकऱ्या करतात आणि गावाच्या विकासामध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे त्यांचा सियाचा वाटा आहे। त्याचप्रमाणे या लोकांचं सहकार्य असताना त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज सुरुवातीला आले असतील किंवा गावातले लोक, आता सुरुवातीला ती कमिटी स्थापन झाली, कमिटीनंतर मी जे आदेश आले ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले, फेसबुकवर टाकले आणि त्याच्यानंतर लोकांचे मुंबईवरून फोन यायला लागले, आम्ही गावामध्ये शाळेत राहणार नाही, आम्हाला आमचं घर स्वतंत्र आहे, अशा पद्धतीला अनेक अडचणी आल्या पण या लोकांना चांगलं समजून सांगितल्यानंतर या लोकांनी सुद्धा ते मान्य केलं आणि खरोखर चांगलं सहकार्य केलं। या लोकांना माझं एकच सांगणं आहे का गावाच्या विकासासाठी गावाची जी कमिटी असते ह्या कमिटीला काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागतात आणि त्याचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, वैयक्तिक व्यक्तिदोषासाठी हे काही केलं जात नाही, आपण सर्वांच्या प्रगतीसाठी विकासासाठी। त्याचप्रमाणे आता तर आपण या कोरोनाच्या प्रादुर्भाव जो आहे हा रोखण्यासाठी काम करत आहोत आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणूनच आम्ही हे करतो। आपल्या अकोले तालुक्यामध्ये मी अभिमानाने सांगतो अकोले तालुक्यामध्ये ब्राह्मणवाडा गावचा विलगीकरण कक्ष हा 1 नंबरचा आहे, हे स्वतः तहसीलदार आज या ठिकाणी भेट देणार आहेत आणि तहसीलदार सुद्धा मान्य करतील। आपल्या विलगीकरण कक्षामध्ये जवळजवळ 152 लोक आहेत
बाकी ठिकाणी 30 असतील 40 असतील, अकोल्यामध्ये 45 लोक होते। आता आपल्या शेजारच्या गावामध्ये बेलापूरमध्ये विलगीकरण कक्षाची एवढी वाईट अवस्था आहे, त्या कमिटी आणि आलेले ग्रामस्थ यांच्यामध्ये दररोज वाद होत आहे, परंतु आमचा एखादे दोन अपवाद वगळता या ठिकाणी आम्हाला वाद घालावा लागला नाही। या लोकांना समजून सांगितलं, सुविधा दिल्या, ते सुद्धा आनंदाने राहिले, चांगलं सहकार्य केलं। मुंबईकर ग्रामस्थ किंवा पुणेकर असतील, पुण्याचे लोक आलेच नाहीत, परंतु मुंबईचे सगळे लोक आहेत, आम्ही सुद्धा त्यांना दुजाभाव केला नाही, वाईट वागणूक दिली नाही, आणि त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं, त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि अशाच प्रकारे पुढील भविष्यात सुद्धा जर काही प्रसंग निर्माण झाले, त्यावेळेस सुद्धा या लोकांनी आम्हाला असंच सहकार्य करावं, आणि बाकीचे जे आपले मुंबईकर बांधव आहेत, यांना आपण या मुंबईतल्याच लोकांनी संदेश दिला पाहिजे की आपण चर्चा करतो, ही चर्चा खोटी आहे, अशा पद्धतीने तिथं काहीच होत नाही, आपल्या सगळ्यांना तिथे गेल्यानंतर हे समजेल, हा संदेश यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे। आणि एक वाईट वाटलं की सुरुवातीला आता कसं असतं की काही जे लोक असतात त्यांना फक्त व्हॉट्सअपवर बोलायचं आहे, प्रत्यक्ष गावात येऊन का कधी काम केलेलं नाही, गावाच्या विकासाबद्दल माहिती नाही। यांनी व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या चर्चा केल्या की आम्हाला काही काही लागलं, वर्गवण्या लागल्या, गावाची यात्रा आली, गावात काही लोकवर्गणीतून काम आलं तर मुंबईला पळायचं, असं अजिबात नाही। तुम्ही मुंबईकर म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत नाही, तुम्ही या गावचे ग्रामस्थ आहे, आम्ही हक्काने तुमच्याकडे येतो आणि वर्गाने घेतो आणि ते घेत राहू, ते कधी बंद होणार नाही। याच्यामधून आपण त्यांना वेगळं टाकण्याचा अजिबात प्रकार केला नाही, तुम्ही गावातले म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो, पण तुम्ही व्हॉट्सअपवर जी चर्चा केली ही निंदनीय आहे, ही गोष्ट आम्हाला ती खटकलेली आहे, आणि यापुढे अशा पद्धतीचं आपल्याकडून कोणतंच वर्तन होता कामा नये। गाव म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहिलं पाहिजे, कधी कधी एखाद्याला वाईट वाटलं असेल, मी ओरडला असेल, परंतु ते चांगल्यासाठीच आम्ही करत असतो, याच्यातून वाईट अर्थ अजिबात काढू नका असं मी त्यांना सांगेन, आणि आपण सुद्धा या लोकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवाल याची मला खात्री आहे। नक्कीच, ब्राह्मणवाडा माझा फेसबुक ग्रुप आहे, त्यांनी वेळोवेळी तुमचे ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा, सरपंच, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेशनिंगवाले, तलाठी यांचे वेळोवेळी ज्या उपाययोजना आल्या त्या त्यांनी शेअर केलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ब्राह्मणा माझा अतिशय चांगल्या विचाराचा जो तुम्ही ग्रुप तयार केलेला आहे, तुमचा जो ब्राह्मणा माझा आहे त्याचे तुम्ही मेन म्हणजे संजय गायकर तसं संजीव पीटर, आतापर्यंत ब्राह्मणाच्या इथून मागच्या ज्या तुम्ही मुलाखती दिलेल्या आहेत किंवा गावाबद्दल जे तुम्ही सांगितलेले आहे, अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही करताय आणि योग्य तेच तुम्ही त्या ठिकाणी टिप्पणी करून कोणती आपोआप पसरवली नाही, हो कुठल्याही प्रकारचं नाही। एखादं आता ठीक आहे पत्रकार म्हणल्यानंतर थोडंसं आपोआप येत आहे, त्यावर तुम्ही मात केलेली आहे आणि आतापर्यंत दिलेल्या तुम्ही ज्या माहिती आता ज्या प्रमाणात माझ्यावर जे दिलेले आहेत सगळ्यांच्या कमेंट जर पाहिल्या तर माझ्या हिशोबाने 90% असतं, एखादं 10-5%, परंतु 90% प्रमाणात माझ्याला चांगला प्रतिसाद आहे। आणि या ठिकाणी नव्याने काल माननीय सरपंच साहेब आरुड साहेब यांनी एक सूचना मांडली माझ्याकडे की म्हणे पाटील साहेब आपल्याला जी विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेलं आहे की त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे, 7 दिवस क्वारंटाईन व्हायचं आहे, यासाठी त्यांना काहीतरी प्रूफिंग पाहिजे, यासाठी या ठिकाणी काल जो कमिटीने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे सर्टिफिकेट की 10 दिवस तुम्ही या विलगीकरण कक्षात राहिलेले, त्या सर्टिफिकेटचं या ठिकाणी सरांनी काल सूचना मांडली, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे। आज या ठिकाणी जे कुटुंबात त्यांच्या घरी जात आहेत त्यांनी त्या ठिकाणी 7 दिवस राहायचं आहे, त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट आपल्या कमिटीचे जे सन्माननीय अध्यक्ष भारतजी आरोडे सर यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्यांना वाटप करायचं, या ठिकाणी विनोद गायकरे आणि पंढरीत मामा यांना या ठिकाणी सर्टिफिकेट देत आहेत। Thank you.